रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईतल्या नेरुळ सीवूड दारावे आणि बेलापूर खारकोपर या नव्या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन एकत्रित विकासासाठी मुंबई नवी मुंबई आणि एमएमआरडी अंतर्गत येणाऱ्या परिसराचा महामुंबई म्हणून विचार करावा लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या फ्रान्समधल्या युद्ध स्मारकाचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकार्पण शांतता आणि समृद्धीसाठी भारत आणि चीन यांनी परस्परांचा आदर राखत सौहार्दानं काम करण्याची आवश्यकता निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंतांना साहित्यिक प्राध्यापक अविनाश डोळस यांचं निधन भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आज चेन्नईत नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजची प्रथम आणि वेस्ट इंडिजमध्ये चालू असलेल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानची नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं मध्य रेल्वेवरच्या नेरूळ ते उरण रेल्वे मार्गातला पहिला टप्पा असलेल्या नेरूळ सिवूड दारावे आणि बेलापूर खारकोपर रस्त्रमार्गाचं उद्घाटन आज रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा लोकार्पण सोहळा खारकोपर स्थानकात पार पडला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि विविध क्षेत्रातले मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असतं त्यावेळी अशा दुहेरी इंजिनाच्या सरकारमुळे सकारात्मक बदल त्वरित घडू शकतात असं मत पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केलं हा प्रकल्प आम्ही मुदतीपूर्वीच पूर्ण करून जनतेला दिलेलं आश्वासनही पूर्ण कल असं म्हणाले मुंबई उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांना सुखकर प्रवास उपलब्ध करून देण्याकरता आपलं मंत्रालय वचनबद्ध आहे असं म्हणाले उपनगरीय रेल्वे सेवेत सुधारणा करून ती अधिक तत्पर करण्याकरता केंद्र सरकारनं सुमारे साठ ते पासष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वचनबद्धतेमुळेच हे शक्य झालं असल्याचं गोयल यांनी सांगितलं चाळीस वातानुकूलित उपनगरीय गाड्या लवकरच सेवेत रुजू होतील असंही ते म्हणाले देवेंद्र फडणवीस लगभग लग्न पैंसठ हजार करोड़ रुपए मुंबई के सबर्बन रेलवे में निवेश करके सुनिश्चित करने का फैसला पिछले बजट में मंजूरी दे दी है और मुझे पूरा विश्वास है इसी गति के साथ काम करते हुए अगले चार साढ़े चार वर्षो में जैसे हम भारत में नए भारत की कल्पना करते हैं वैसे ही सबर्बन रेलवे मुंबई का और नवी मुंबई और महा मुंबई का सबर्बन रेलवे कैसे कैसे बन सके यात्रा काम शुरू किया शहरी आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून या प्रकल्पामुळे ते साध्य झाल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं राज्य सरकार विविध आघाड्यांवर अतिशय उत्तम कामगिरी करत असल्याचं ते म्हणाले हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या सतत संपर्कात होतो असं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते म्हणाले लवकरच अलिबाग रेल्वे मार्गाला जोडलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र शासन शिडको रेल्वे असं मिळून आपण संपूर्ण हे बाळ या भागामध्ये विणतो रेल्वेचं आणि या रेल्वेच्या माध्यमातून हा जो विस्तारित भाग आहे मुंबई झाली नवी मुंबई झाली आणि आता हळूहळू कदाचित हा सगळा भाग रेल्वेनं जोडल्यानंतर एक महामुंबई या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या महामुंबईचा आनंद या माझ्या कोकणातल्या रायगडमधल्या या जनतेला निश्चितपणे मिळणार आहे पनवेल हे मध्यवर्ती होत आहे आणि पनवेल रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव हा रेल्वेनं आखलेला आहे माझी एवढीच विनंती आहे की ज्याप्रमाणे शिडको सहकार्य करते त्या पनवेलच्या विस्तारीकरणाकरता सुद्धा शिडकोनं सहकार्य करावं आणि मग पनवेलच्या मोठ्या प्रमाणात विस्तार विस्तारीकरण होऊ शकेल आणि अशा प्रकारचं आवाहन करतो एकत्रित विकासासाठी मुंबई नवी मुंबई एम डी अंतर्गत येणारा परिसर इथं निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र महामुंबई म्हणून विचार करावा लागेल त्यासाठी शासन विकासाचे नियोजन अन... आपण इन्व्हेस्ट करतो एक फास्ट मोबिलिटी आपल्याला मिळते आहे आणि त्याचं इंटीग्रेशन सबअर्बन रेल्वे सोबत झाल्यामुळे प्रचंड मोठं नेटवर्क हे मुंबई आणि एम एम च्या क्षेत्रात या ठिकाणी तयार होत आहे आणि भविष्यातले आव्हानं लक्षात घेऊन या कामांना गती देऊन अतिशय वेगानं ही सगळी कामं पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे दरम्यान पनवेल पेण विद्युतीकरण कार्याचं उद्घाटन बेलापूर नेरुळ खारकोपर विभागातल्या ईएमयू सेवा आणि वसई रोड दिवा पनवेल पेण विभागातल्या मेमू सेवेचाही आज प्रारंभ झाला याशिवाय परळ स्थानकात नवीन फलाट तेवीस स्थानकात एक्केचाळीस सरक ते जिने सहा स्थानकात दोनशे सहा अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुविधांचं लोकार्पणही आज करण्यात आलं पहिलं महायुद्ध समाप्त होऊन शंभर वर्ष झाल्यानिमित्त शताब्दी समारंभात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सहभागी झाले होते या कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्न्युएल मॅक्रॉन अध्यक्ष म्हणून उपस्थित होते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह पन्नासहून जास्त देशांचे प्रमुख आणि नेते या कार्यक्रमात सहभागी झाले या दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभादरम्यान उपराष्ट्रपतींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल फ्रान्समध्ये भारतीय युद्ध स्मारकाचं चा अनावरण झालं पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांसाठी भारतानं हे पहिलंच युद्ध स्मारक आहे या स्मारकाच्या रुपानं महायुद्धाच्या काळात भारतानं फ्रान्सला युद्धात दिलेल्या सहकार्याची ओळख जगाला पटेल उपराष्ट्रपती म्हणाले दरम्यान या शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक शांततेप्रती भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार आहे युद्धामुळे होणारा विनाश पुन्हा उद्भवू नये यादृष्टीनं सलोखा आणि बंधुत्वाचं वातावरण राखण्याकरिता भारत प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान म्हणाले पहिल्या महायुद्धात लढलेल्या शूर सैनिकांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं या युद्धात भारत थेट सहभागी झाला नव्हता मात्र शांततेसाठी भारतीय सैनिक या युद्धात सहभागी झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं वाराणसीतल्या दोन राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत पंधराशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या चौतीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि धनात बचत होणार असून प्रदूषणातही घट होईल बौद्ध तीर्थस्थळ सारनाथकडे जाण्याचा प्रवास या रिंग रोडमुळे सुकर होणार आहे गंगा नदी पात्रातून जलवाहतुकीसाठी बांधलेल्या धक्क्याचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे जलमार्ग विकास प्राधिकरणानं जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासह बांधलेल्या चार महत्वाच्या धक्क्यांपैकी हे पहिलंच अंतर्गत प्रवासी टर्मिनल आहे काशी आणि एकूणच उत्तर प्रदेशातलं राहणीमान सुखकर करणाऱ्या रा विकास प्रकल्पांचं उद्घाटन करायला आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी याप्रसंगी म्हटलं शांतता आणि समृद्धीसाठी भारत आणि चीन यांनी परस्परांचा आदर राखत सौहार्दानं काम करण्याची आवश्यकता असल्याचं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरुणाचल प्रदेशचे माजी कार्यकर्ते ऋतुम कामगो स्मृती व्याख्यानमालेत आज त्या इटानगर इथं बोलत होत्या विकसनशील आशियासाठी भारत आणि चीन यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध ही या व्याख्यानमालेची संकल्पना होती स्पर्धा जरूर असावी पण ती निर्विश असली तर सगळ्यांनाच उपकारक ठरते मतभेद असण्यात काही गैर नाही पण प्रत्यक्ष काम करताना मतभेदांना भांडणाचं स्वरूप देऊ नये असं त्या म्हणाल्या संरक्षण सरहद्दीचा वाद व्यापार भारतीय सागरावर तैनात असलेलं भारत आणि चीन यांचं सैन्य अशा अनेक समस्यांबाबत चर्चा करून शहाणपणानं तोडगा काढता येईल असं त्यांनी सुचवलं भारत आणि चीन यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर व्यापार आहे पण ज्या प्रमाणात भारत चीनी उत्पादनं खरेदी करतो त्या प्रमाणात चीनी व्यापारपेठ भारताला उपलब्ध नाही हे खेदाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं दूरसंवाद भाज्या चहा सोया कच्च्या स्वरूपातली साखर औषधं आदी क्षेत्रातली भारतीय उत्पादनं खरेदी करण्यात चीननं स्वारस्य दाखवलं पाहिजे त्याचप्रमाणे दहशतवादाचा बिमोड आणि शाश्वत विकास यासाठीही दोन्ही देशांमध्ये साहचर्य आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याकरिता हवाई दल सज्ज असल्याची ग्वाही हवाई दल प्रमुख बी एस धानोवा यांनी दिली आहे इंडो पॅसिफिक क्षेत्रातून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबाबत भारत सतर्क असल्याचं ते म्हणाले भारताच्या शेजारी राष्ट्रांचा आधुनिकीकरणाचा वेग आणि नवीन साधनसामुग्रीचा समावेश ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी चीनचा उल्लेख न करता सांगितलं शेजारी राष्ट्रांबरोबर भूप्रदेशाविषयी प्रलंबित असलेला वाद यामुळेही धोका उद्भवत असल्याचं म्हणाले मात्र या सर्व धोक्यांना समर्थपणे तोंड द्यायला हवाई दल सक्षम असल्याचं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे चालू असलेले दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट करण्यात भारतीय हवाई दल भूमिका बजावू शकतं का, बजाव का यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली नाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा झाली नाही तर वैश्विक शांततेला मोठा धोका पोहोचू शकतो असं मत भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केलंय सुरक्षा परिषदेतल्या बहुपक्षवादाला अधिक मजबूत करण्याविषयीच्या एका चर्चासत्रात बोलत होते सुरक्षा परिषदेच्या कार्याला तसंच कामगिरीला विश्वसनीयता वैधता आणि व्यवहार्यतेच्या कसोटीवर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि त्याचं खापर बहुपक्षवादावर फोडलं जात असं अकबरुद्दीन म्हणाले सुरक्षा परिषदेत सुधारणा करून आणि नवीन रूप देऊन विश्वशांतीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आजपासून सिंगापूरमध्ये तेहतीसाव्या आसियान शिखर परिषदेला सुरुवात होत असून त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे सनटेक सिंगापूर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य कार्यक्रम होणार असून त्यात आसियानचे दहा सदस्य देश भाग घेतील आर्थिक सुरक्षा विषयक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले परस्पर संबंध अधिक घनिष्ठ करण्यावर या परिषदेचा भर राहील सिंगापूरचे पंतप्रधान ली लुंग हे परिषदेचे अध्यक्ष आहेत मुख्य कार्यक्रमाबरोबरच विभागीय सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी पूर्व आशियाई परिषद आणि फिनटेक फेस्टिवल यासारखे अनेक कार्यक्रम आणि महत्वाच्या बैठका पाच दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदा आणि पंधरा नोव्हेंबरला होणाऱ्या पूर्व आशियाई परिषदेत आणि इतर बैठकांमध्ये सहभागी होणार असून सिंगापूर फिनटेक फेस्टिवल ते फेस्टिवलमधीजयभाषणही करतील छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात नक्षल प्रभावित आठ जिल्ह्यांमधल्या अठरा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाकरता चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे केंद्रीय राखीव पोलिस दल सीमा सुरक्षा दल आणि इंडो तिबेट सीमावर्ती पोलीस दल यांच्यासह सुमारे एक लाख जवान तैनात करण्यात आल्याची माहिती नक्षलविरोधी विशेष महासंचालक डी एम अवस्थी यांनी दिली आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या सहाशेहून अधिक तुकड्या तिथं तैनात करण्यात आल्या नक्षल प्रभावित दुर्गम भागातल्या मतदान केंद्रांवर संबंधित कर्मचारी हेलिकॉप्टरनं रवाना झालेत छत्तीसगडला जवळ असलेल्या महाराष्ट्र तेलंगणा आणि ओदिशा या राज्यांच्या लगतच्या सीमांवर गस्त वाढवण्यात आली आहे मोला मानपूर अंतागड भानुप्रतापूर कांकेल कोडागाव केशकाल नारायणपूर दंतेवाडा बिजापूर आणि कोंटा या दहा मतदारसंघात सकाळी सात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल तर इतर आठ जागांसाठी सकाळी आठ ती पाचपर्यंत मतदान होईल उर्वरित बहात्तर जागांकरता दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगडमध्ये वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून अकरा डिसेंबरला मतमोजणी होईल दरम्यान बिजापूर जिल्ह्यातल्या बेड्रे या गावात नक्षलवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे तर एकाला अटक करण्यात आली आहे ही चकमक अद्यापही चालू असून या ठिकाणाहून शस्त्रास्त्र आणि स्फोटकं ताब्यात ता घेण्यात आली आहेत दुसऱ्या एका घटनेत कांकमधल्या कोयली बेडा या भागात आयडीच्या स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा सहाय्यक उपनिरीक्षक जखमी झाला आहे जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हंदवाडा या भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला हंदवाडा इथं दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला त्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं यावेळी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून इतर तपशील अद्याप हाती यायचा आहे समविचारी पक्षाने एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे एक निवडणूक वगळता पंचवीस वर्षांपासून शिवसेनेबरोबर युती असून ती टिकावी असा आपल्या पक्षाचा प्रयत्न आहे असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं नंदुरबार इथं पत्रकार परिषदेत आज बोलत होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी दानवे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पक्ष पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी पक्षाची जिल्ह्यातली स्थिती जाणून घेतली राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा दौरा दानवे यांनी सुरू केला असून पहिल्या टप्प्यात नागपूर गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती जालना आणि औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला कालपासून उत्तर महाराष्ट्रात रावेर जळगाव धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघांचा दौरा ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली एफआरपी प्रमाणे कारखानदारांनी ऊस दर देणं बंधनकारक असून ते दर न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल केले जातील असं त्यांनी सांगितलं भाजपा आगामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचं दानवे यांनी नाशिक इथं सांगितलं लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकारी आणि विस्तारकांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते ऊस दरासाठी तसंच गेल्या हंगामातल्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन केलं ऊसाला किमान एफआरपीपेक्षा जास्त दर द्यावा अशी मागणी यावी शेतकऱ्यांनी केली सोलापूर जिल्ह्यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रमुख मार्गांवर चक्काजाम आंदोलन केलं चक्काजाममुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं गोव्यामध्ये माशाच्या आयातीवर गोवा सरकारनं उद्यापासून सहा महिने बंदी घातली आहे आयात माशांमध्ये फॉर्मलिन हे रसायन आढळण्याची शक्यता असल्यानं ही बंदी घातली असल्याचं गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल एका पत्रकार परिषदेत सांगितलं सहा महिन्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येईल असंही म्हणाले समाजातल्या वंचितांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून दिव्यांग अनाथ बांधवांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे असा विश्वास गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी व्यक्त केला उत्कर्ष शिशुगृहाचा स्नेहसंगम सोहळा काल अकोला जिल्ह्यात संपन्न झाला तेव्हा ते बोलत होते उत्कर्ष शिशुगृहाचं कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे असंही पाटील म्हणाले राज्याचे बालहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिरिंद परांडे देवनाथ मठाचे महाधिपती जितेंद्रनाथ महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर प्रसंगी उपस्थित होते सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवांमध्ये लाभ मिळावा पैशाअभावी त्यांचे उपचार थांबू नयेत यासाठी केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजना सुरू केली या योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नागरिकांनी घेतलाय त्याचा वृत्तांत सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या करंजखोप इथं राहणाऱ्या सुलोचना धुमाळ यांना वयोमानानुसार चक्कर आणि थकव्याचा त्रास जाणवायचा त्यांची मुलगी वंदना गाढवे हिनं केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेची माहिती घेतली आणि आपल्या आईला गावाकडे बोलवून घेतलं त्यानंतर साताऱ्याच्या संजीवनी रुग्णालयात सुलोचना यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आयुष्यमान भारत योजनेतून त्यांच्यावर उपचार झाले आणि त्यांना दीर्घायुष्य मिळालं मला अजून धाप लागत होती नंतर ती चालता येत नव्हतं घाम येत होता म्हणून संजीवनीत आली मी हिंदोग्राफी केली नंतर ऑपरेशन झालं आता बरं वाटतंय तिने आम्हाला फोन करून सांगितलं असं असा त्रास होतोय मला मग काय करताय तुम्ही मग आम्ही म्हटलं चल जाऊ या दवाखान्यात बघू काय होतंय ते मग तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की आयुष्यमान भारत ह्या योजनेतून जर तुम्हाला करायचं असलं ऑपरेशन तर तुमची तयारी असेल तर करा लगेच मग आम्हाला ते स्कीम कळाल्यानंतर आम्ही ते तयारी केली ऑपरेशनची मग आईचं आमच्या ऑपरेशन चांगलं सक्सेस झालं यातच आम्हाला आनंद आहे केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आता दिलासा मिळू लागला अनेकांना या योजनेचा लाभ होत आहे स्वातंत्र्य सेनानी पत्रकार लेखक आणि कवी मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती स्वतंत्र भारताचे ते पहिले शिक्षण मंत्री आणि म्हणूनच आजचा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना आझाद यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे मौलाना हे प्रभावी व्यक्तिमत्व होतं थोर स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी देशासाठी केलेलं कार्य अलौकिक का आहे अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी मौलाना आझाद झटले तसंच हिंदू आणि मुस्लिम ऐक्यासाठीही त्यांनी कार्य केलं हिंदू मुस्लिम बांधवांनी स्वातंत्र्य संग्रामात पुढाकार घ्यावा यासाठी जनजागृती करण्याकरता एकोणीसशे बारा साली कोलकाता इथं त्यांनी अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केलं आझाद या टोपण नावानं ते लेखन करत त्यानंतर अल बगाग हे दुसरं वृत्तपत्र त्यांनी काढलं असहकार चळवळीत ते सामील झाले चलेजाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले इंग्रजी उर्दू अरबी आणि फारसी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि अने अनेक वृत्तपत्रातून त्यांनी लेखनही केलं होतं आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक अविनाश डोळस यांचं आज सकाळी निधन झालं ते सदुसष्ट वर्षांचे होते प्राध्यापक डोळस राज्य सरकारच्या डॉक्टर आंबेडकर चरित्र साहित्य आणि प्रकाशन समितीचे सदस्य सचिव होते नांदेड इथं एकोणीशे नव्वद मध्ये भरलेल्या पाचव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं तसंच दोन हजार मध्ये चंद्रपूर इथं भरलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे हे ते अध्यक्ष होते प्राचार्य ल रायमाने आंबेडकरी चळवळ विचार आणि साहित्य महासंगर दृष्टीतून अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर शिर्डी महामार्गावर देवपूर फाट्याजवळ इनोवा आणि खाजगी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर एकजण जखमी आहे काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला हा अपघात झाला जखमींवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत या अपघातात ठार झालेले सर्वजण मीरा रोडचे रहिवासी आहेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज चेन्नई इथल्या एम ए चिदंबरम मैदानावर टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना होतोय नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे लखनौ इथं झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिकेत दोन शून्य अशी निर्णायक आघाडी घेतली आहे आजचा सामना जिंकून मालिकेत निर्भय यश मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तसंच फिरकीपटू कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे तर यजुवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला भुवनेश्वर कुमार खलील अहमद यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा या सामन्यामध्ये आहे वेस्ट इंडीज मध्ये चालू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे भारतीय वेळापत्रकानुसार रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल भारतानं न्यूझीलंडचा चौतीस धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली तर पाकिस्तानला सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आजच्या सामन्यात भारतानं दीप्ती शर्मा दयालन हेमलता लेग स्पिनर पूनम यादव आणि फिरकीपटू राधा यादव यांना संधी दिली आहे या स्पर्धेदरम्यान दमदार कामगिरी करण्याचा निर्धार हरमिनप्रीतच्या नेतृष्ट भारतीय संघानं केला आहे तापमान अंश सेल्सिअस मध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान वीस अंश सेल्सियस नागपूर तेहतीस आणि बारा पुणे तेहतीस आणि पंधरा औरंगाबाद तेहतीस आणि चौदा नाशिक तेहतीस आणि चौदा कोल्हापूर बत्तीस आणि एकवीस रत्नागिरी पस्तीस आणि बावीस सोलापूर पस्तीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल तेहतीस किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा बातम्या रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईतल्या नेरुळ सीऊड दारावे आणि बेलापूर खारकोपर या नव्या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन एकत्रित विकासासाठी मुंबई नवी मुंबई आणि एमएमआरडी अंतर्गत येणाऱ्या परिसराचा महामुंबई म्हणून विचार करावा लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या फ्रान्समधल्या युद्धस्मारकाचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकार्पण शांतता आणि समृद्धीसाठी भारत आणि चीन यांनी परस्परांचा आदर राखत सौहार्दानं काम करण्याची आवश्यकता निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंतांना साहित्यिक प्राध्यापक अविनाश डोळस यांचं निधन भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना चेन्नईत नालेफेक जिंकून वेस्ट इंडीज प्रथम फलंदाजी आणि वेस्ट इंडीज मध्ये चालू असलेल्या महिला टी ट्वेंटी विश्वचर्थ क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानची याबरोबरच हे बातमीपत्र संपलं महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार साठ वर्षांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर योगदान देणारे ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेते जयंत सावरकर यांना नुकताच जाहीर झाला आपल्या कसदार आणि अष्टपैलू अभिनयानं ना, मराठी नाट्य चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या जयंत सावरकरांशी गप्पा मारून त्यांच्या नाट्य आणि चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीतले विविध पैलू आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आज रात्री साडेनऊच्या बातम्या पाहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार